नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, सेकंड वीक, ओके, पहिला हप्ता आपला ओके झालेला आहे. आता या सेकंड वीकमध्ये आपण MMPचा सातवा लेक्चर बघतो. ओके, लास्ट वीकमध्ये आपण होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ओके, सेकंड ऑर्डरच होता परंतु होमोजिनियस होता, ओके, त्यावरचा आपण सगळ्या काही गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता बघा, या लेक्चरमध्ये सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघायचं आहे, परंतु कोणतं बघायचं आहे आपल्याला, नॉन होमोजिनियस. बघा, आपण त्या दिवशी मी जस्ट एक तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन करून घेतो, रीबॅक. बघा, FD(y) = R, ओके, FD(y) = R, ओके. तर आपण दोन केस शिकल्या होत्या एवढा. कसं शिकल्या होता की जर आर इक्वल्स टू झिरो राहिला आणि जर आर इज नॉट इक्वल्स टू झिरो राहिला, ओके, आर इक्वल्स टू जर झिरो राहिला तर त्याला म्हणत होतो आपण होमोजिनियस सेकंड ऑर्डर, ठीक आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. इकडे काय म्हणायचं हो, मग नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, याचा आपण शिकलो मागच्या वीकमध्ये, आपण लास्ट लेक्चरमध्ये याच गोष्टी शिकले आहे. ओके, त्यामध्ये काही नाही, जस्ट जो काही FD फंक्शन राहतो, ओके, फंक्शन इंडी, त्याचा आपण फॅक्टरायझेशन घडून आणत होतो. नंतर याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करत होतो आपण, y = y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, ठीक आहे. होमोजिनियसचं सोल्युशन काय होतं, जस्ट कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तर नॉन होमोजिनियसचं जनरल सोल्युशन काय राहते ना, y = y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर राहते परंतु y पर्टिक्युलर इंटिग्रल. बघा बेटा, नॉन होमोजिनियसमध्ये बघा, एक आपल्याला ॲड करायचं आहे, ओके, होमोजिनियसमध्ये फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचं आहे, ओके, अँड दॅट इज द टोटल सोल्युशन फॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, दिस इज द टोटल सोल्युशन फॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. परंतु जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन नॉन होमोजिनियस असेल, राईट हँड साईड जर नॉन झिरो असेल, तर त्याचं जनरल सोल्युशन काय राहते हो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर आहेच, पण त्यासोबत काय राहते हो, पर्टिक्युलर इंटिग्रल, ठीक आहे. आता मग याचे वेगवेगळे टाईप्स आहे, ओके. आता हा जो काही आर आहे नॉट इक्वल्स टू झिरो घेत आहे, तो कधी e⁻⁻⁸ राहू शकतो, म्हणजे एक्सपोनेन्शियल राहू शकतो, ओके. कधी कधी तो साईन ax अदरवाईज कॉस ax पण राहू शकतो, ओके. कधी कधी फक्त अल्जेब्रिक x² पण राहू शकतो, ओके. मग याचे वेगवेगळे टाईप्स पडले आहे. एक्सपोनेन्शियल राहिला तर कोणता टाईप, ओके, मग त्या टाईपला कसं सॉल्व्ह करायचं. जर ट्रिग्नॉमेट्रिक जर फंक्शन प्रेझेंट राहिले राईट हँड साईडला तर कसं सॉल्व्ह करायचं. जर अल्जेब्रिक फंक्शन जर राईट हँड साईडला प्रेझेंट राहिले तर कसे सॉल्व्ह करायचं. आले लक्षात? तर आपण एक एक टाईप डिस्कस करूया. मला वाटते या लेक्चरमध्ये आपल्याला एकच टाईप डिस्कस करावा लागणार आहे. बघा, सेटच्या दृष्टिकोनानं यावर म्हणजे एकदम काही फोकस नाही आहे. म्हणजे एखाद दोन क्वेश्चन जर प्रिव्हियस इयरचे जर आपण क्वेश्चन जर बघितले, पेपर बघितले, तर एक दोन आहे क्वेश्चन की ज्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर इंटिग्रल विचारला आहे. त्यामुळे आपल्याला कोणताच पार्ट सोडता नाही आहेत. ओके, सेकंड ऑर्डर जो आपण शिकला होमोजिनियस, यावर मॅक्सिमम क्वेश्चन्स आहे. जर तुम्ही सेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे बघितले तर जो काही होमोजिनियस आहे यावर मॅक्सिमम आहे. पर्टिक्युलर इंटिग्रल त्यांनी सहसा विचारतात, परंतु जर सहसा विचारते म्हणजे विचारतेच ना, ठीक आहे. तर बघा, आता राईट हँड साईड नॉन झिरो असणार, ओके, राईट हँड साईड जर नॉन झिरो राहिली तर आता बघा, पहिला टाईप घेऊया आपण, ओके, याचा टाईप नंबर फर्स्ट, टाईप नंबर फर्स्ट, ओके. बघा, FD(y) = R, ओके. आता या आरच्या जागी सपोज e⁻⁻⁸ आहे, ओके, म्हणजे काय रे, एक्सपोनेन्शियल टर्म आहे. कोणती टर्म आहे रे, एक्सपोनेन्शियल टर्म, ठीक आहे, ओके. जर ठीक आहे, राईट हँड साईड नॉन झिरो आहे, ओके, राईट हँड साईड झिरो नाही आहे म्हणजे नॉन झिरो आहे, तर मग राईट हँड साईडला काही पण राहू शकते ना, एक्सपोनेन्शियल घ्या, ट्रिग्नॉमेट्रिक घ्या, लॉगरिथमिक घ्या, ओके. सपोज जर राईट हँड साईडला जर एक्सपोनेन्शियल टर्म राहिला तर त्याला आपण म्हणतो टाईप नंबर फर्स्ट. त्याला काय म्हणायचं आपण, टाईप नंबर फर्स्ट. आलं लक्षात? तर मग आता याचं जनरल सोल्युशन कसं फाईंड आउट करायचं, आहे की नाही, याचं जनरल सोल्युशन कसं फाईंड आउट करायचं. बघा, आता
नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरेंशियल इक्वेशन चं जनरल सोल्यूशन असते बघा जनरल सोल्यूशन असते एक मिनिट ओके जनरल सोल्यूशन असते याचं वाय इक्वल्स टू वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस वाय पर्टिक्युलर इंटीग्रल ओके हे असते जनरल सोल्यूशन ठीक आहे इक्वेशन नंबर फर्स्ट आता तुम्हाला वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं फाइंड आउट करते याबद्दलची माहिती तुम्हाला सांगण्याची काही गरजच नाही कारण की वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्ही ऑलरेडी शिकले आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्ही इजीली फाइंड आउट करू शकता परंतु आता आपल्याला वाय पर्टिक्युलर इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं ओके एक्सपोनेन्शियल जर टर्म असेल ओके राईट हँड साईडला जर एक्सपोनेन्शियल टर्म असणार तर त्या डिफरेन्शियल इक्वेशनचं पर्टिक्युलर इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं बघा कसं फाइंड आउट करायचं y पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू 1 अपॉन एफ ऑफ डी ओके इंटू ई पॉवर प्लस मायनस ए एक्स ओके इंटू प्लस मायनस ए एक्स ओके हा स्टँडर्ड फॉर्म्युला पर्टिक्युलर इंटिग्रलचा स्टँडर्ड फॉर्म्युला नंतर काय करायचं या एफ ऑफ डीमध्ये जिथे जिथे डी अवेलेबल राहतो डी रिप्लेस करायचा प्लस मायनस ए नी ओके इथं सपोज ई पॉवर प्लस ए एक्स राहिला तर प्लस ए रिप्लेस करायचा ई पॉवर मायनस ए एक्स राहिला तर मायनस ए रिप्लेस करायचा कुठे रिप्लेस करायचा इथे ओके हा पुट करायचा पुट किंवा रिप्लेस डी बाय प्लस मायनस ए ओके अँड कंडिशन आहे की डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल्स टू झिरो ओके रिप्लेस केल्यानंतर ओके तुम्ही जर डी रिप्लेस केल्यानंतर डी प्लस मायनस एनी रिप्लेस केला जर डिनॉमिनेटर झिरो जर आला तर मग काय करायचं तर मग काय करायचं बघा ओके सपोज जर डिनॉमिनेटर झिरो आला सपोज जर डिनॉमिनेटर झिरो आला तर मग काय करायचं बघा ओके इफ डिनॉमिनेटर इक्वल्स टू झिरो डी आर म्हणजे डिनॉमिनेटर ओके मल्टीप्लाय एक्स टू द न्यूमरेटर ओके अँड डिफरन्शिएट डिनॉमिनेटर बघा हे जनरल सोल्युशन आहे ओके तुम्हाला इथं काही गोष्टी लक्षात नाही येणार पण जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेणार ना तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टी लक्षात येणार म्हणजे येणार ओके हे जस्ट एक जनरल सोल्युशन आहे जनरल सोल्युशन कारण की तुम्हाला माहीतच नाही ना तुम्ही कारण की एक्झाम्पल शिकलेच नाही म्हणून तुम्हाला हे थोडंसं हे फ्रेम जे मी शिकवत आहे थोडंसं वाटते की सर बघ काय शिकवत आहे परंतु जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला इझिली कळून जाणार ओके बघा आपण काय केलं होतं जर डिनॉमिनेटर झिरो आला ओके मल्टीप्लाइंग बाय एक्स ओके टू द न्यूमरेटर अँड डिफरन्शिएट डिनॉमिनेटर ओके बघा आता मग वाय पर्टिक्युलर इंटिग्रल काय झाला रे मल्टीप्लाइंग बाय एक्स म्हणजे एक्स इंटू एफ ऑफ डी ओके याला काय करत आहे आपण पहिले एक्सनी मल्टीप्लाय केलं ओके आणि ई पॉवर प्लस मायनस ए एक्स ॲज इट इज ओके अँड डिफरन्शिएट डिनॉमिनेटर ओके आपला एफ ऑफ डी आपला काय आहे रे डिनॉमिनेटर याचा जर डिफरन्शिएट केलं तर याला आपण कसं लिहायचं एफ प्राईम डी ओके म्हणजे इथं काय पाहिजे एफ प्राईम ओके या प्राईमचा अर्थ काय हो डिफरन्शिएशन या प्राईमचा अर्थ काय बनतो डिफरन्शिएशन ओके एफ ऑफ डी तुम्हाला ऑलरेडी दिलेला होता एफ ऑफ डी ऑलरेडी डिनॉमिनेटरमध्ये दिला होता त्याचं काय करायचं आहे तुम्हाला डिफरन्शिएशन डिफरन्शिएशन आपण प्राईमनी डिनोट केलं ओके तर हा झाला तुमचा असा झाला असा सोल्युशन तुमचा बनायला पाहिजे ओके बघा परत एकदा मी सांगतो काही घाईगडबड करण्याचा आपल्याला रिझन नाही आहे ओके परत परत तुम्ही जर ऐकाल तर तुमच्या गोष्टी लक्षात येणार म्हणजे येणार बघा जनरल सोल्युशनमध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं फाइंड आउट करायचं याची तुम्हाला चिंता नाही कारण की काय ना तिथे एक डी व्हेरिएबलमध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतो नंतर तुम्ही जनरली इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता ओके त्यामध्ये पण मग रूट्सचे प्रकार आहे रियल अनइक्वल रियल इक्वल किंवा कॉम्प्लेक्स ओके ते तुम्हाला मी पूर्वी शिकवलेलंच आहे त्याची तुम्ही चिंता नाही करायची राहिला प्रश्न मग कॉम्प्लिमेंटरी पर्टिक्युलर इंटिग्रलचा ओके आता टाईप वनमध्ये जेव्हा आरच्या जागी ई पॉवर प्लस मायनस एक्स राहतो तर यासाठी मग पर्टिक्युलर इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं तर सर्वप्रथम काय करायचं ना की डिनॉमिनेटरमध्ये ओके डी कुठं राहतो डिनॉमिनेटरमध्येच राहतो ना डिनॉमिनेटरमध्ये डी रिप्लेस करायचा प्लस मायनस ए नी ओके जर ए असेल तर ए मायनस असेल तर ए ओके परंतु डिनॉमिनेटर झिरो आला नाही पाहिजे ओके जर डिनॉमिनेटर झिरो आला तर मग काय करायचं हे बघा ही पहिली स्टेप बेटर ओके ही सेकंड स्टेप जर
डी रिप्लेस बाय प्लस मायनस ए झाला आणि डिनॉमिनेटर जर झिरो नाही आला तर झालं तुमचं ते ॲन्सर झालं, तिथंच ॲन्सर झालं कम्प्लीट. फर्स्ट स्टेपवरच ॲन्सर तुमचं कम्प्लीट झालं, म्हणजे तुम्ही डी इज रिप्लेस बाय प्लस मायनस ए केला, ए प्लस ए असेल तर प्लस ए, मायनस ए असेल तर मायनस ए. जर मग डिनॉमिनेटर जर झिरो नाही आला तर जा, दॅट इज द युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. परंतु जर डिनॉमिनेटर मग झिरो आला तर मग नेक्स्ट स्टेप काय करायचं, एक्सनी काय करायचं बेटा, मल्टिप्लाय करायचं न्युमरेटरला. एक्सनी काय करायचं, मल्टिप्लाय न्युमरेटरला आणि खाली जो एफ ऑफ डी होता त्याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. ओके, काय करायचं, जेव्हा जर डिनॉमिनेटर झिरो आला म्हणजे तुम्ही डीनी रिप्लेस केल्यानंतर जर डिनॉमिनेटर जर झिरो आला तर काय करायचं बेटा, एक्सनी काय करायचं, न्युमरेटरला मल्टिप्लाय. ओके, आणि खालचा जो एफ ऑफ डी राहते त्याचा काय करायचा, त्याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, त्याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. ओके, मग पुन्हा काय करायचं, डी रिप्लेस करायचा. मग पुन्हा काय करायचं बेटा, डी रिप्लेस करायचं. ओके, तर ही अशी ही मेथड आहे. ओके, म्हणजे हे असं केलं तुम्ही, एकदा एक्सनं मल्टिप्लाय केलं आणि एकदा डिफरन्शिएट, सॉरी एकदा हां एक्सने मल्टिप्लाय केलं आणि एकदा तुम्ही डिनॉमिनेटचं डिफरन्शिएट घेतलं. ओके, त्यानंतर काय करायचं, परत डी इज रिप्लेस बाय प्लस मायनस ए करायचं, कारण की आपण इथं रिप्लेस केला होता. ओके, पण रिप्लेस केल्यानंतर काय आला होता, आपण झिरो आला होता. रिप्लेस केल्यानंतर काय आला होता, झिरो आला होता. ओके, म्हणून काय आपण आपण काय केलं, मग मल्टिप्लाय केलं आणि डिफरेन्शिएशन काढलं, मग पुन्हा आपल्याला रिप्लेस करावं लागणार, कारण की रिप्लेस केल्यावर जर झिरो आला तर आपण रिप्लेस केलाच नाही, कारण की आपण रिप्लेस करून चेक केला आहे की नाही. आपण डी रिप्लेस प्लस मायनस डी प्लस मायनसनी रिप्लेस करून आपण चेक केलं, परंतु डिनॉमिनेटर झिरो आला होता. ठीक आहे, मग एक्सने आपण वर मल्टिप्लाय केलं, खाली मग आपण डिफरेन्शिएशन घेतलं, मग आत्ता रिप्लेस करा. ओके, ॲन्सर येणार म्हणजे येणारच, येत आहे लक्षात बेटा तुमच्या. बघा सहसा काय ना की म्हणजे जनरल फॉर्म राहतो, जनरल फॉर्म थोडंसं कळायला तुम्हाला कठीण जातं, कठीण जातं म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक्झाम्पल्सच माहीत नाही राहत की वारेचे एक्झाम्पल कसे राहतात. ओके, तर बघा आता जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ, जेव्हा ह्या मी स्टेप्स सांगितल्या तर मी ह्या स्टेप्स कशा फॉलो करतो, बारकाईनं लक्ष द्या, नक्कीच तुम्हाला ह्याचं सोल्युशन फाईंड आउट करता येणार. तर बघा थ्रूआउट दिस एक लेक्चर, ओके, बघा आपण 10 ते 15 मिनिट या लेक्चरच्या इंट्रोडक्शनवरच घालवले, त्यामुळे जे काही उरलेले 20-25 मिनटं राहणार आहे त्यामध्ये आपण 4-5 एक्झाम्पल्स डिस्कस करूया, म्हणजे ह्या टाईप पूर्ण तुमचा ओके होऊन जाणार. कारण की मी जे काही एक्झाम्पल्स बघितले ना पूर्वीचे तर या टाईपवरच होता, म्हणून आपण या टाईपवर मॅक्सिमम फोकस करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, d2y/dx² -3 times dy/dx +2 times y = e^5x. बघा सोल्युशन, बघा राईट हँड साईडला काय, e^5x म्हणजे e^+-ax म्हटलं होतं मी, है की नाही. आता इथं प्लस ए एक्स आहे, एच्या जागी काय, इथं 5 आहे, है की नाही. हे आपण जनरली घेतलं होतं, e^+-ax काय घेतलं होतं बेटा आपण जनरली, आता e^5x आहे. ठीक आहे, बघा नॉन होमोजिनियस आहे, कारण की राईट हँड साईड काय बेटा, राईट हँड साईडला एक्सपोनेन्शियल प्रेझेंट आहे म्हणजे नॉन झिरो आहे तिकडे. ठीक आहे, जेव्हा मग नॉन होमोजिनियस राहतो तर त्याचं जनरल सोल्युशन सर्वप्रथम लिहून घ्यायचं, काय राहते रे, y = y (complementary function) + y (particular integral). हे काय झालं रे आपलं जनरल सोल्युशन फॉर दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 1 त्याला करून घ्यायचं. बघा मी ज्या स्टेप्स सांगतो ना त्या स्टेप्स फॉलो करायच्या, कधीच तुम्ही सहजासहजी तुमच्या एक्झाम्पल्समध्ये चुकणार नाही. ओके, जनरल सोल्युशन लिहिलं आपण, काय जनरल सोल्युशन, सर y (complementary function) + y (particular integral), दॅट्स इट. आता बघा, आता सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचं, आपल्याला सर्वप्रथम आपला वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करूया, त्यानंतर काय फाइंड आउट करूया आपण पर्टिक्युलर इंटिग्रल. बघा गिवन इक्वेशन लिहितो d2y/dx² - 3 times dy/dx + 2 times y = e^5x. ओके, d2/dx² = replaced by d². ओके, जेव्हा मी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करताना या गोष्टी शिकवल्या आहे तुम्हाला. ओके, आणि d/dx इज रिप्लेस बाय करायचं आहे d. ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा मग काय झालं इक्वेशन, d² - 3 times d + 2 times y (d² into y, 3d into y, sorry y विसरलो होतो मी) = e^5x. ठीक आहे, आता इथे सगळ्या ठिकाणी y कॉमन दिसतो तर y कॉमन घ्या,
डी स्क्वेअर मायनस थ्री टाइम्स डी प्लस टू कॉमन वाय इक्वल्स टू ई पॉवर फाइव एक्स. ठीक आहे, काय केलं आपण, कन्वर्ट केलं. हा झाला तुमचा एफ ऑफ डी. हा काय झाला तुमचा एफ ऑफ डी. परंतु आता इक्वेशन वनकडे लक्ष द्या. सर्वप्रथम तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायला राईट हँड साईडला काही लागतं का? नाही. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायला राईट हँड साईडला झिरोच पाहिजे, कारण की कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच होमोजिनियस डिफरेन्शियल इक्वेशनचं लिहितं. मग ते याला कन्वर्ट करून घ्यायचं, डी स्क्वेअर मायनस थ्री डी. एक काम करूया, याच्या पहिला आपण असं लिहून घेऊया, टू फाइंड दी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वेशन बिकम्स डी स्क्वेअर मायनस थ्री डी प्लस टू ऑफ वाय इक्वल्स टू झिरो. आलं लक्षात? इथं मुद्दा म्हणून लिहिला मी, टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे राईट हँड साईड झिरो, हे तुमच्या गोष्ट क्लिक झाली पाहिजे डोक्यात. येतं लक्षात बेटा? टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे राईट हँड साईडला झिरो, ही गोष्ट तुमच्या डोक्यात क्लिक झाली पाहिजे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा पुढे, बघा डी स्क्वेअर मायनस थ्री डी प्लस टू इक्वल्स टू झिरो बाय वाय, झिरो बाय वाय झिरो. ठीक आहे, आता करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं डी स्क्वेअर मायनस थ्री डीला कसं लिहू शकतो, मायनस टू डी मायनस डी प्लस टू इक्वल्स टू झिरो. इथे बघा डी कॉमन निघतो, तर शिल्लक काय राहिला मग, डी मायनस टू. इथे काय शिल्लक, इथे सॉरी ह्या मायनस टू डी मायनस डी. ओके, इथे बघा मायनस वन कॉमन निघतो, तर शिल्लक काय राहिला, डी मायनस टू इक्वल्स टू झिरो. अगेन डी मायनस टू कॉमन आहे. ठीक आहे, मग राहिलं काय, डी मायनस वन, डी मायनस वन इक्वल्स टू झिरो. देअरफोर डी मायनस टू इक्वल्स टू झिरो अँड डी मायनस वन इक्वल्स टू झिरो. बघा, ओके, देअरफोर डी इक्वल्स टू टू, डी इक्वल्स टू टू अँड डी इक्वल्स टू वन. बघा बघा, रूट्स कसे आले हो, रिअल तर आले, परंतु कसे आले, अनइक्वल. मग जेव्हा रूट्स रिअल असतात आणि अनइक्वल असतात, यासाठी एक जनरल फॉर्म्युला आहे, वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सी वन ई पॉवर एम वन एक्स प्लस सी टू ई पॉवर एम टू एक्स. ठीक आहे, याला एम वन कन्सिडर करा, याला एम टू कन्सिडर करा. देअरफोर वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू सी वन ई पॉवर टू एक्स प्लस सी टू ई पॉवर वन एक्स. हा झाला तुमचा गिवन डिफरन्शियल इक्वेशनचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. याला इक्वेशन नंबर टू म्हणा, कारण की इक्वेशन नंबर टू आपल्याला इक्वेशन वनमध्ये वाय कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ना, पुट करायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला येत होतं, इथपर्यंत मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं होतं, परंतु आता वेळ आलेली आहे आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, तर बघा मी सर्वप्रथम तो इक्वेशन लिहून घेतो, डी स्क्वेअर मायनस थ्री टाइम्स डी प्लस टू ऑफ वाय इक्वल्स टू ई पॉवर फाईव्ह एक्स. ओके, इथे आता आपण असं लिहून घेऊ, टू फाइंड दी पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, टू फाइंड दी पर्टिक्युलर इंटिग्रल म्हटलं की राईट हँड साईडला जी काही ऑलरेडी टर्म दिली होती ती तुमच्या डोक्यात क्लिक झाली पाहिजे. ओके, जसं मी वर लिहून दिलं होतं, टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे राईट हँड साईड झिरो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट केलं. आता काय म्हणताय मी, टू फाइंड द पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे राईट हँड साईडला काहीतरी पाहिजे. राईट हँड साईडला जे ऑलरेडी तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे ते घेऊन घेतलं मी. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता बघा, पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण, वाय पी आय इक्वल्स टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू ई पॉवर फाईव्ह एक्स. ठीक आहे ना, ई पॉवर आपण इथं प्लस मायनस ए एक्स लिहिलं होतं जनरलमध्ये, परंतु आपल्याला ऑलरेडी दिलेला ई पॉवर फाईव्ह एक्स. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. देअरफोर इक्वल्स टू वन अपॉन एफ ऑफ डी काय, हा झाला तुमचा एफ ऑफ डी, डी स्क्वेअर मायनस थ्री टाइम्स डी प्लस टू ई पॉवर फाईव्ह एक्स. ठीक आहे, आता काय करायचं आहे ना आपल्याला, डी रिप्लेस करायचं आहे प्लस फाईव्हने. ओके, हा किती आहे बेटा, प्लस फाईव्ह आहे. ओके, तिचं साईन नाही म्हणजे कोणता आहे, प्लस फाईव्ह. ओके, कुठे रिप्लेस करायचा आहे बेटा, डिनॉमिनेटरमध्ये. डिनॉमिनेटरमध्ये काय करायचं आपल्याला, डी रिप्लेस करायचं आहे
फाइन आहे. आता एकदा आपण चेक करून घेऊ की डिनॉमिनेटर झिरो येते की नाही. ओके, जर झिरो येत असेल तर मग आपल्याला बघा एक्सनी मल्टिप्लाय करून खाली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. ओके, तर आपण साईडला चेक करून घ्यायचं सर्वप्रथम. बघा, डी स्क्वेअर मायनस थ्री डी प्लस टू हा झाला तुमचा डिनॉमिनेटर एफ ऑफ डी. तर हा आपल्याला डी रिप्लेस करायचा आहे पाचनी. तर बघा, पाचचा स्क्वेअर मायनस तीन इंटू पाच प्लस दोन. पाचचा स्क्वेअर म्हणजे किती हो? पंचवीस. येतं लक्षात? आणि तीन पाची पंधरा. आणि त्यामध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे? हो, प्लस दोन. आलं लक्षात? आता पंचवीस मायनस जर पंधरा केले तर इथे आले दहा. दहा प्लस दोन म्हणजे बारा. ओके, आणि बारा इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे डिनॉमिनेटर झिरो नाही येत आहे. म्हणजे झालं, मग आता इथेच आपलं पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर्म होऊन झालं. देअरफॉर वाय पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू वन अपॉन. मग आता डीला रिप्लेस करूया आपण, है की नाही? डीला रिप्लेस करूया पाचने. पाचचा स्क्वेअर मायनस तीन इंटू पाच प्लस दोन ई पॉवर फाईव्ह एक्स इक्वल्स टू. ओके, आपण ऑलरेडी तर कॅल्क्युलेशन्स केलेच आहे. ऑलरेडी कॅल्क्युलेशन्स करून किती आणलं आपण? ट्वेल. तर वन डिवायडेड बाय ट्वेल ई पॉवर फाईव्ह एक्स. दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, याला इक्वेशन नंबर थ्री म्हणायचं. आलं लक्षात? बघा, पुन्हा एकदा आपण पर्टिक्युलर इंटिग्रल्स कसं फाइंड आउट करायचं शिकूया. बघा, टू फाईंड द पर्टिक्युलर इंटिग्रल म्हटल्याबरोबर राईट हँड साईडला समथिंग पाहिजे. तर जे काही गिवन एक्झाम्पलमध्ये राईट हँड साईडला होतं ते घेतलं मी. ओके, त्यानंतर मग हा मी पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला लिहिला पहिल्या टाईपसाठी. हा पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मग एफ ऑफ डीच्या ठिकाणी मी एफ ऑफ डी लिहिलो, ठीक आहे. नंतर मग काय केलं? आता पहिला टाईप आहे, तर पहिल्या टाईपमध्ये मी काय करतो की डिनॉमिनेटरमध्ये मी काय करतो? डी पाचने रिप्लेस करतो. ओके, तर मला एक डाऊट होता की झिरो जर झिरो आला तर मला वर एक्सनं मल्टिप्लाय करून खाली डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. म्हणून मी काय केलं? डाऊट साईडला क्लिअर करून घेतला. म्हणजे डीच्या ठिकाणी मी पाच रिप्लेस केला आणि मला मिळाले बारा. ठीक आहे, माझा डाऊट क्लिअर झाला, मला झिरो मिळाले नाही. मग डाऊट क्लिअर झाल्यानंतर काय केलं मी? मग बस झालं. डाऊट क्लिअर झाल्यानंतर सरळ रिप्लेस केला. बघा, इथे काय केलं मी? डी रिप्लेस केला पाचनी. ओके, याची कॅल्क्युलेशन्स ऑलरेडी मी इथं केलेच होते. मग तो इथं बारा पुट केला आणि ई पॉवर फाईव्ह एक्स ॲज इट इज. इक्वेशन नंबर थ्री. आता आपल्याला इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री इक्वेशन वनमध्ये पुट करायचं. इक्वेशन वन काय? वाय इक्वल्स टू वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस वाय पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आलं आपल्याला? सी वन ई पॉवर टू एक्स प्लस सी टू ई पॉवर एक्स. पर्टिक्युलर इंटिग्रल काय आलं? वन बाय ट्वेल्व ई पॉवर फाईव्ह एक्स. बघा, हा झाला बेटा तुमचा जनरल सोल्युशन. आलं लक्षात? ओके, आता बघा, आता एवढं मोठा ॲन्सर तर आपल्याला महाराष्ट्र सेटमध्ये विचारणार नाही. ते काय करणार? नॉन होमोजिनियस डिफरेन्शियल इक्वेशन देणार आणि डायरेक्ट म्हणणार की फाइंड द पर्टिक्युलर इंटिग्रल. म्हणजे तुम्ही कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच्या भानगडीत पडायचं नाही. ओके, जेव्हा ते म्हणणार फाइंड द जनरल सोल्युशन. ओके, जनरल सोल्युशन म्हटलं की तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पण फंक्शन फाइंड आउट करावं लागेल, पर्टिक्युलर इंटिग्रल पण. ओके, येतं लक्षात बेटा? म्हणून तर याला म्हणतो आपण, याला म्हणायचं जनरल सोल्युशन. इथं लक्षात? जनरल सोल्युशन म्हटलं. बघा, ही महत्त्वाची गोष्ट आहे, नाही तर तुम्ही बघा सुरू करसान आपली गाडी कॉम्प्लिमेंटरी पर्टिक्युलर, तसं नाही. ओके, जर त्यांनी शब्द यूज केला आहे की फाइंड द जनरल सोल्युशन, तर मग काय करायचं? कॉम्प्लिमेंटरी पण काढावं लागेल, पर्टिक्युलर. परंतु त्यांनी असं म्हटलं की फाइंड द पर्टिक्युलर इंटिग्रल, मग फक्त पर्टिक्युलर इंटिग्रल. त्यांनी जर असं म्हटलं फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, फक्त कॉम्प्लिमेंटरी, ते ज्या शब्दावर जे शब्द विचारत आहे त्या शब्दावर आपला फोकस राहिला पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हटलं तर कॉम्प्लिमेंटरी, पर्टिक्युलर इंटिग्रल पर्टिक्युलर, जर जनरल सोल्युशन म्हटलं तर दोन्ही. आलेलं लक्ष? तर बघा, आपण पुन्हा परत काही प्रॉब्लेम्स डिस्कस करूया. तर बघा, आपण पहिला प्रॉब्लेम डिस्कस केला होता, त्यानंतर हा सेकंड प्रॉब्लेम डिस्कस करूया. तर बघा, एक्झाम्पल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह टाईम्स डी वाय बाय डी एक्स प्लस सिक्स वाय इक्वल्स टू ई पॉवर फाईव्ह एक्स. परत फाईव्ह एक्सच आहे, परंतु इकडे हा जो काही डिफरन्शियल इक्वेशन आहे हा चेंज आहे, त्यामुळे आन्सर तेच येणार नाही. बघा, आता काय करू आपण? ठीक आहे, नॉन होमोजिनियस आहे. नॉन होमोजिनियससाठी जनरल सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. मग जनरल सोल्युशन फाइंड आउट करायसाठी आपल्याला काय करावं लागतं रे? वाय इक्वल्स टू वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस वाय
पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, हा झाला आपला जनरल सोल्यूशन याला इक्वेशन नंबर वन. ओके, परंतु बघा आपण पर्टिक्युलर इंटिग्रलच फाइंड आउट करण्याचा फोकस करू. ओके, कारण की तुम्हाला जनरली कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्याची आयडिया आलेली आहे. ओके, मग परत परत मी तेच जर रिपीट केले तर काही मजा येणार नाही. ओके, आपण जे काही आता दोन तीन एक्झाम्पल डिस्कस करणार आहे या लेक्चरमध्ये, त्यामध्ये आपण फक्त कॉम्प्लिमेंटरी सॉरी पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्यावरच फोकस देणार. ओके, आणि एक्झाममध्ये पण ते असंच विचारतात जनरल सोल्यूशन, कारण की जनरल सोल्यूशनमध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करा, आफ्टर दॅट पी आय फाइंड आउट करा, लंबावून जाते. ओके, तर बघा आपण सर्वप्रथम काय करू, जो काही गिवन डिफरेन्शियल इक्वेशन आहे त्याला कन्वर्ट करून घेऊ. ओके, बघा डी स्क्वेअर मायनस फाईव्ह टाईम्स डी प्लस सिक्स इंटू वाय इक्वल्स टू ई पॉवर फाईव्ह एक्स. ठीक आहे, हा झाला तुमचा आता एफ ऑफ डी. ओके, आता ते कन्वर्ट करताना मग डी टू अपॉन डी एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय डी स्क्वेअर या आपण गोष्टी आता लिहित नाही. ओके, थोडं थोडं आपल्याला आता ॲडव्हान्स जावं लागणार आहे. तुम्ही पण अभ्यास जर करत असाल तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा राईट हँड साईडला काय आहे, परत एक्सपोनेन्शियल आहे म्हणजे टाईप वनच आहे. देअरफोर वाय पी आयचा काय फॉर्म्युला राहतो रे, मग वाय पी आय इक्वल्स टू एक मिनिट वाय पी आय इक्वल्स टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू ई पॉवर फाईव्ह एक्स. ओके, हा वाय पी आयचा फॉर्म्युला जनरल सोल्यूशन किंवा पी आय फाइंड आउट करण्यासाठी. आता एफ ऑफ डी आपल्याकडे काय येतो, सर्वप्रथम आपण काय करायचं एफ ऑफ डीच्या ठिकाणी फूट करायचं. एफ ऑफ डी काय आपल्याकडं, डी स्क्वेअर मायनस फाईव्ह टाईम्स डी प्लस सिक्स ई पॉवर फाईव्ह एक्स. ठीक आहे, ओके, सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, हा जो काही डिनॉमिनेटर आहे, ओके, या डिनॉमिनेटरमध्ये डी रिप्लेस करायचं आहे आपल्याला इथेच पाहायचं. ओके, जे काही ई पॉवर आपल्याजवळ असतो, जो काही ईचा कॉन्स्टंट राहतो, जो काही एक्सपोनेन्शियलचा कॉन्स्टंट राहतो, तो आपण कॉन्स्टंट रिप्लेस करत असतो. आहे की नाही, जनरली आपण कसं म्हटलं त्याला ई पॉवर प्लस मायनस ए एक्स. ओके, ई पॉवर प्लस मायनस ए एक्स. ओके, तर इथं आपल्याकडे एच्या जागी फाईव्ह आहे म्हणून डी इज रिप्लेस बाय फाईव्ह. ओके, आपल्याला चेक करायचं आहे की हा जो काही एफ ऑफ डी आहे हा झिरो येते की नाही. ओके, जर झिरो आला तर मग वर न्यूमरेटरला एक्स ने मल्टिप्लाय करावं लागणार आणि खाली जो काही एफ ऑफ डी राहतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. म्हणून आपण सर्वप्रथम काय करायचं, एफ ऑफ डी चेक करून घ्यायचा झिरो येतो की नाही. तर बघा मी इथे एफ ऑफ डी लिहून घेतो, मग डी स्क्वेअर मायनस फाईव्ह डी प्लस सिक्स. ओके, आता या एफ ऑफ डीमध्ये काय करायचं आपल्याला, डी रिप्लेस करायचं आहे पाचने. ठीक आहे, बघा डीच्या ठिकाणी मी पाच घेतला, पाचचा स्क्वेअर मायनस पाच, डीच्या ठिकाणी पाच प्लस सिक्स. ओके, आता हा किती झाले रे, पाचा पाचा पंचवीस. ओके, हा पण किती झाला, पाचा पाचा पंचवीस, म्हणजे राहिला काय प्लस सिक्स. प्लस पंचवीस मायनस पंचवीस गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स, सिक्स. अँड सिक्स विच इज नॉट इक्वल्स टू झिरो, सिक्स विच इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे डी जर डीनी जर तो जर रिप्लेस केला, है की नाही, आपण ई पॉवर जो काही कॉन्स्टंट होता एक्सपोनेन्शियलचा फाईव्ह, तो फाईव्ह आपण काय केला, डीला रिप्लेस करून टाकला, तर मग डिनॉमिनेटर झिरो नाही आला, मग काही प्रॉब्लेम नाही. मग काय करायचं बघा, इक्वल्स टू वन अपॉन, ओके, डीच्या जागी आपण घेतला फाईव्ह, पाचचा स्क्वेअर मायनस पाच, आणि डीच्या जागी परत पाच प्लस सिक्स, आणि ई पॉवर फाईव्ह एक्स ॲज इट इज. ओके, बघा याचे कॅल्क्युलेशन्स आपण ऑलरेडी तर केले आहे, कॅल्क्युलेशन्स करून किती आलं आहे आपल्याकडे, सहा, म्हणून वन बाय सिक्स ई पॉवर फाईव्ह एक्स. येत आहे लक्षात, हा झाला तुमचा पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर अ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी फाइंड आउट कराव्या लागणार आहे. ओके, यामध्ये फक्त आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शनकडे काही लक्ष नाही देणार आहे, कारण की मला तुम्हाला पी आय शिकवायचं ना, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. ओके, तर बघा परत आपण एक्झाम्पल डिस्कस करूया की तुमचे कॉन्सेप्ट तिथं सॉल्व होऊन जाणार. तर बघा हा आपण सेकंड प्रॉब्लेम डिस्कस केला होता, नाऊ सी द प्रॉब्लेम नंबर थ्री. बघा आता डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह टाईम्स डी वाय बाय डी एक्स प्लस सिक्स इक्वल्स टू ई पॉवर मायनस ऑफ टू एक्स सोल्युशन. बघा आता एक्सपोनेन्शियलचा जो काय कॉन्स्टंट आहे तो मायनस टू आहे, एक्सपोनेन्शियलचा कॉन्स्टंट किती आहे, मायनस टू. ओके, जनरली आपण ई पॉवर प्लस मायनस ए एक्स घेतो, तर इथं ई पॉवर मायनस ए एक्स आहे असं कन्सिडर करायचं. ओके,
सर्वप्रथम जो काही गिवन डिफरेंशियल इक्वेशन असतो त्याला कन्वर्ट करून घ्या. बघा, डी स्क्वेअर वाय प्लस फाईव्ह टाईम्स वाय प्लस, सॉरी इथे सिक्स वाय पाहिजे, इथे सिक्स वाय इक्वल्स टू ई पॉवर मायनस टू एक्स. आता बघा, सर्वमधनं वाय काय करायचं ना आपल्याला कॉमन, मग राहिलं काय आपल्याकडं, सॉरी इथं फाईव्ह टाईम्स, हे बघा ही टर्म बनणार फाईव्ह टाईम्स डी इंटू वाय बनणार, मी इथं डी नाही केला होता. ओके, तर बघा आता काय झालं, डी स्क्वेअर इंटू वाय प्लस फाईव्ह टाईम्स डी इंटू वाय प्लस सिक्स वाय इक्वल्स टू ई पॉवर मायनस टू एक्स. वाय कॉमन काढल्यावर काय राहिलं रे, डी स्क्वेअर प्लस फाईव्ह टाईम्स डी प्लस सिक्स ऑफ वाय इक्वल्स टू ई पॉवर मायनस टू एक्स. ओके, आणि हा काय झाला हो तुमचा एफ ऑफ डी. ठीक आहे, आपण डायरेक्ट फोकस करू पर्टिक्युलर इंटिग्रलवर, डायरेक्ट फोकस करू आपण पर्टिक्युलर इंटिग्रलवर. तर बघा आता, वाय पी आय इक्वल्स टू वन अपॉन एफ ऑफ डी, ओके, इन टू ई पॉवर मायनस टू एक्स ॲज इट इज. तर आता एफ ऑफ डी आपण पुट करायचं आहे, डी स्क्वेअर प्लस फाईव्ह डी प्लस सिक्स आणि ई पॉवर मायनस टू एक्स. आता एफ ऑफ डी म्हणजे डिनॉमिनेटर, एफ ऑफ डी इथे काय झाला डिनॉमिनेटर. सर्वप्रथम आपल्याला डिनॉमिनेटर झिरो येते की नाही या गोष्टी चेक करायचं आहे. तर इथे डी इज रिप्लेस बाय काय करावं लागणार, व आपल्याला मायनस ऑफ टू, कारण की एक्सपोनेन्शियलचा जो काही कॉन्स्टंट आहे तो किती आहे मायनस टू, म्हणून डी कशाने रिप्लेस करायचा मायनस टू. तर आपण इकडे एफ ऑफ डी सर्वप्रथम चेक करून घेऊया, डी स्क्वेअर प्लस फाईव्ह डी प्लस सिक्स, ओके, डी कशाने रिप्लेस करायचं आहे मायनस टूने. बघा, डीच्या जागी मी मायनस टू घेतला, त्याचा स्क्वेअर केला प्लस फाईव्ह, डीच्या जागी मायनस टू प्लस सिक्स, ओके, मायनस दोनचा स्क्वेअर चार, ओके, पाच गुणिला मायनस दोन मायनस टेन प्लस सिक्स, चार आणि सहा दहा, दहा मायनस दहा झिरो. आला लक्षात? आता काय आलं बेटा, डिनॉमिनेटर काय येत आहे झिरो येत आहे. डिनॉमिनेटर म्हणजे जेव्हा मी डी रिप्लेस करत आहे मायनस दोनने तर डिनॉमिनेटर काय येत आहे झिरो येत आहे. मग आता इथे तुम्हाला मी सांगितलं आहे कसं करायचं, ठीक आहे, जनरल याच्यात सांगितलं आहे. बघा काय करायचं, वाय पी आय इक्वल्स टू, जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल्स टू झिरो येतो तेव्हा न्यूमरेटरला एक्सनी मल्टीप्लाय करायचं, ओके, ई पॉवर मायनस टू एक्स. ओके, न्यूमरेटर काय होता आपल्याकडे ई पॉवर मायनस टू एक्स, ई पॉवर मायनस टू एक्सला मी काय केलं एक्सनी मल्टीप्लाय केलं. ओके, आणि खाली जो तुमचा एफ ऑफ डी आहे, एफ ऑफ डी काय आहे तुमच्याकडं, डी स्क्वेअर प्लस फाईव्ह डी प्लस सिक्स. ओके, खाली या एफ ऑफ डीचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह. ओके, एफ ऑफ डीचा डेरिव्हेटिव्ह एफ प्राईम ऑफ डी, ओके, इक्वल्स टू याचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह, डी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू डी प्लस फाईव्ह डीचा डेरिव्हेटिव्ह फाईव. ओके, म्हणजे याचा खाली डेरिव्हेटिव्ह लिहा टू डी प्लस फाईव्ह. बघा बेटा, पुन्हा एकदा सांगतो मी, काय झालं ना, आपण डिनॉमिनेटर घेतला होता एफ ऑफ डी, एफ ऑफ डीला काय केलं होतं डी मायनस टूने रिप्लेस केला, मग मायनस टूने रिप्लेस केल्यावर काय येत आहे ना डिनॉमिनेटर झिरो येत आहे. तर आपल्याला कंडिशन आहे, डिनॉमिनेटर शुड नॉट बी, नाही मस्ट नॉट बी इक्वल्स टू झिरो, डिनॉमिनेटर आपल्याला झिरो चालतच नाही. मग आपण काय केलं, न्यूमरेटरला मी एक्सनी मल्टीप्लाय केला आणि खाली जो काही एफ ऑफ डी होता, खाली जो काही एफ ऑफ डी होता हा एफ ऑफ डी याचा मी काय केलं बेटा डेरिव्हेटिव्ह घेतला. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं, मग पुन्हा इथे डिनॉमिनेटर तयार झाला, मग परत चेक करायचं की हा डिनॉमिनेटर झिरो येतो की नाही. ओके, हा डिनॉमिनेटर झिरो येतो की नाही, बघा डी, सॉरी टू टाईम्स, टू टाईम्स डी प्लस फाईव्ह, हा तुमचा आता रिसेंट डिनॉमिनेटर झाला. ओके, आता या डिनॉमिनेटरला तुम्हाला विसरून जावं लागणार आणि या न्यूमरेटरला पण तुम्हाला विसरून जावं लागणार, कारण की तुमच्याकडे आता नवीन न्यूमरेटर आणि नवीन डिनॉमिनेटर आहे. ओके, मग जे काही तुम्हाला नवीन न्यूमरेटर आणि नवीन डिनॉमिनेटर भेटले, आता याला तुम्ही तोच फॉर्म्युला यूज करायचा, कोणता, की सर्वप्रथम डिनॉमिनेटर झिरो येते की नाही चेक करा. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला बेटा, याच्यात डी रिप्लेस करायचं आपल्याला मायनस टूने, डी रिप्लेस करायचं आहे आपल्याला मायनस टूने. बघा, टू डी रिप्लेस केला मी मायनस टूने प्लस फाईव्ह, टू इंटू टू मायनस फोर प्लस फाईव्ह, म्हणजे किती येत आहे प्लस वन. डिनॉमिनेटर इज नॉट कमिंग झिरो, ठीक आहे, डिनॉमिनेटर झिरो येत नाही, म्हणजे आता काय आहे ना पर्टिक्युलर इंटिग्रल तुम्ही इझिली फाईंड आउट करू शकता. बघा, न्यूमरेटर ॲज इट इज एक्स इंटू ई पॉवर मायनस टू एक्स, ओके, डी इज रिप्लेस बाय
माइनस टू, टू इंटू माइनस टू प्लस फाइव, दिस इक्वल्स एक्स इंटू ई पॉवर माइनस टू एक्स. कैलक्युलेशन केल्यावर आपल्याला इथं किती मिळालं, प्लस वन, म्हणजे प्लस वन. आलं लक्षात बेटा? देअरफोर वाय पी आय इक्वल्स टू एक्स इंटू ई पॉवर मायनस टू एक्स झालं. दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल, दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. आलं लक्षात? बघा परत एकदा सांगतो, कारण की इथे नाही का दोनदा आपल्याला घ्यायचं आहे ना. बघा वाय पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू फॉर्म्युला लिहिला, वन अपॉन एफ ऑफ डी इंटू ई पॉवर जो काही एक्सपोनेन्शियल दिला आहे तो. ओके, नंतर एफ ऑफ डी आपण इथं घेऊन घेतलं. सर्वप्रथम काय करायचं आहे, डी रिप्लेस करायचा मायनस टूने, जो काही एक्सपोनेन्शियलचा कॉन्स्टंट असतो त्याने डी रिप्लेस करायचा, ही स्टेप. परंतु मग आपल्याला चेक करायचं होतं. ओके, मग मी कन्फर्म करण्यासाठी काय घेतलं ना, की मी एफ ऑफ डी साईडला घेऊन घेतलं, एफ ऑफ डी मी परत एकदा साईडला घेऊन घेतलं आणि तिथे काय केलं, डी रिप्लेस केला मायनस टूने. मग माझ्या असं लक्षात आलं की डिनॉमिनेटर झिरो येत आहे, डिनॉमिनेटर काय येत आहे, झिरो. मग डिनॉमिनेटर जर झिरो येत असेल तर आपली एक कंडिशन आहे की एक्सने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि जो काही खाली एफ ऑफ डी राहतो, जो काही खाली एफ ऑफ डी राहतो त्याला काय करायचं, एक मिनिट, जो काही खाली एफ ऑफ डी राहतो, जो काही खाली एफ ऑफ डी राहतो त्याचा काय घ्यायचा बेटा, डेरिव्हेटिव्ह. मग मी एफ ऑफ डीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय आलं मला, टू डी प्लस फाईव्ह. मग मी इथं तो डेरिव्हेटिव्ह लिहून टाकला, ठीक आहे. ओके, आता हा जो काही होता, हा याला आपल्याला टोटली काय करावं लागेल बेटा, विसरावं लागणार. का बरं? कारण की आता आपल्याला नवीन न्यूमरेटर आणि नवीन डिनॉमिनेटर भेटले. ओके, तर त्याला काय केलं, मी टोटली मी विसरून गेलो त्याला. ओके, मग माझ्याकडे काय झालं, हे झालं माझं नवीन न्यूमरेटर आणि नवीन डिनॉमिनेटर. मग मला परत तेच करायचं आहे, परत काय करायचं आहे मला, डिनॉमिनेटरला. ओके, आता हा नवीन माझा डिनॉमिनेटर झाला, या डिनॉमिनेटरमध्ये काय करायचा मला, डी रिप्लेस करायचा मायनस टूने. मग मी मायनस टूने रिप्लेस केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की प्लस वन येत आहे अँड प्लस वन इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही. मग मी काय केलं बघा, इथं मी डी रिप्लेस केला, इथे कॅल्क्युलेशन केले, झालं. दिस इज द माय न्यू पर्टिक्युलर इंटिग्रल, येत आहे लक्षात बेटा. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षपूर्वक जर काळजीपूर्वक, काहीच नाही याच्यात, काही आहे का मोठी गोष्ट, काही मोठी गोष्ट नाही. ओके, जर डिनॉमिनेटर झिरो आला तो वर एक्सनं मल्टिप्लाय करा, खाली त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, मग वरचं तुम्ही सगळं विसरून जा. ओके, मग काय करायचं, जस्ट रिप्लेस करायचं आणि बघायचं. बघा एक लास्ट प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया, यानंतर या पहिल्या टाईपवरचं सगळ्या काही गोष्टी आपल्या कवर झाल्या असं आपण म्हणू शकतो. तर बघा आता एक लास्ट प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया, प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल बघा, डी स्क्वेअर मायनस वन ऑफ वाय इक्वल्स टू वन. एक्झाम्पल बघून तसं वाटतच नाही की पहिल्या टाईपमध्ये बसतो, वाटते का एक्झाम्पल बघून? का बरं? कारण की राईट हँड साईडला वन आहे, परंतु मी काय सांगितलं की राईट हँड साईडला एक्सपोनेन्शियल पाहिजे. बरं, काही हरकत नाही. बघा आता मी या एक्झाम्पलला असं लिहू शकतो का, बघा बरं, डी स्क्वेअर मायनस वन ऑफ वाय इक्वल्स टू ई पॉवर झिरो इंटू एक्स, ई पॉवर झिरो इंटू एक्स, ई पॉवर झिरो इंटू एक्स काय होते, व वन काय होते, कोणता फॉर्म्युला, लॉज ऑफ इंडायसेस शिकले असणार. ओके, ए पॉवर झिरो पण वन होते, ठीक आहे नाही, व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंटचा पॉवर काय होतो, थ्री पॉवर झिरो पण वन होते. ओके, म्हणून मी वनला काय केलं, असं कन्वर्ट केलं. वनला कसं कन्वर्ट केलं, मी ई पॉवर झिरो एक्समध्ये. आता ईचा जो काही कॉन्स्टंट आहे, इथं कॉन्स्टंट काय झाला, झिरो, ईचा कॉन्स्टंट काय झाला, झिरो, ठीक आहे. हा झाला तुमचा एफ ऑफ डी, हा काय झाला तुमचा एफ ऑफ डी, ठीक आहे. देअरफोर वाय पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू ई पॉवर झिरो एक्स, लक्षात, देअरफोर इक्वल्स टू वन बाय एफ ऑफ डी, डी स्क्वेअर मायनस वन ई पॉवर झिरो एक्स. आलं लक्षात बेटा? वनला काय केलं मी, ई पॉवर झिरो एक्सनी काय केलं रे, रिप्लेस केलं. करू शकतो ई पॉवर झिरो एक्सला रिप्लेस, का बरं? कारण की ई पॉवर झिरो एक्सची व्हॅल्यूज वन राहते, दॅट्स वाय आय कॅन रिप्लेस वन बाय ई पॉवर झिरो एक्स. ओके, हा झाला तुमचा डिनॉमिनेटर. सर्वप्रथम तर डिनॉमिनेटर आपल्याला चेक करायचा राहतो की तो झिरो येतो की नाही येत. तर बघा आता डी स्क्वेअर मायनस वन हा झाला आपला डिनॉमिनेटर. या डिनॉमिनेटरमध्ये डी रिप्लेस करायचा आहे मला झिरोनी, कारण की एक्सपोनेन्शियलचा कॉन्स्टंट इथे काय, झिरो. बघा आता मी इथे डीच्या ठिकाणी झिरो टाकतो, झिरोचा स्क्वेअर मायनस वन, झिरोचा किती वेळा स्क्वेअर केला तर काय येते, झिरो, झिरो मायनस वन, झिरो मायनस वन म्हणजे मायनस वन, अँड मायनस वन विच इज नॉट इक्वल्स टू झिरो,
म्हणजे डिनॉमिनेटर झिरो येत नाही आहे, डिनॉमिनेटर झिरो येत नाही. डिनॉमिनेटर जर झिरो येत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. वन अपॉन डीच्या डीच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं आहे, झिरो, झिरोचा स्क्वेअर मायनस वन, ओके, ई पॉवर झिरो एक्स ॲज इट इज. आता याचे मी कॅल्क्युलेशन्स केले आहे, किती येते कॅल्क्युलेशन्स केल्यावर मायनस वन, तर फॉर वन अपॉन मायनस वन इंटू ई पॉवर झिरो एक्स. आता बघा, जस्ट याला रिअरेंज करायचं, वाय पी आय इक्वल्स टू वन बाय मायनस वन, म्हणजे मायनस वन लिहू शकतो, ई पॉवर झिरो एक्सला मी काय लिहितो प्लस वन, प्लस वन आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मायनस वन, म्हणजे काय आलं मायनस वन. दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. बघा अशा प्रकारचेच प्रॉब्लेम सेट एक्झाममध्ये येऊ शकतात, कारण की बघा ना याचं ॲन्सर कमी वेळात निघलं, ओके, आणि याचं ॲन्सर खूप शॉर्ट होतं, तर पेपर सेटर बस अशाच एक्झाम्पलच्या शोधामध्ये असतात, ओके. तर एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, जे अशा प्रकारचे एक्झाम्पल्सच सेट एक्झाममध्ये जर या टाईपमध्ये विचारला तर विचारण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, ओके. तर बघा अशा प्रकारे आपला हा लेक्चर संपतो आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.